नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे डबलओ अकॅडमी MPSC या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की MPSC परीक्षेकडून अत्यंत महत्त्वाचा अपडेट जाहीर झालेला आहे। तर मित्रांनो, एक प्रसिद्धी पत्रकात जाहीर झालेला आहे। तर त्या प्रसिद्धी पत्रकामध्ये सांगण्यात आलेलं आहे की परीक्षा कधी होणार आहेत, त्याबाबतची जी संपूर्ण माहिती जी आहे ती या प्रसिद्धी पत्रकामध्ये दिलेली आहे। तर मित्रांनो, त्यासाठी हा जो व्हिडिओ जो आहे तो आपण संपूर्ण बघणार आहोत। यासाठी तुम्ही हा जो व्हिडिओ जो आहे तो तुम्ही शेवटपर्यंत बघावा। पण त्याआधी जर तुम्ही जर चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, तुम्हाला या चॅनेलवरती फक्त आणि फक्त MPSC परीक्षेचे अपडेट्सच या चॅनेलवरती तुम्हाला भेटणार आहेत। चला तर मग मित्रांनो, आपण ते प्रसिद्धी पत्र काय आहे ते वाचून आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता हे प्रसिद्धी पत्रक कधीचं आहे, तर 17 सप्टेंबर 2021 हे प्रसिद्धी पत्रक आहे। तर विषय आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 पसंती क्रमाबाबत। राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 लेखी परीक्षेचा निकाल दिनांक 14 जानेवारी 2020 रोजी व सुधारित निकाल दिनांक 6 ऑगस्ट 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे। त्यानुसार या संदर्भात ज्या उमेदवारांना विकल्प द्यायचा आहे त्यांनी खालीलप्रमाणे कारवाई करावी। तर आयोगाच्या या संकेतस्थळावरील तुम्हाला या संकेतस्थळावर जायचं आहे या लिंकवरती। नंतर उपलब्ध होणाऱ्या परीक्षेच्या यादीमधून राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 परीक्षेची निवड करावी। नंबर 3, परीक्षेच्या अर्जात नमूद मोबाईल क्रमांक नमूद करून सदर क्रमांकावर प्राप्त होणारा OTP प्रविष्ट करून लॉग इन करावे। नंबर 4, कोणत्याही सवर्ग पदाकरिता पसंतीक्रम देण्यास इच्छुक नसणाऱ्या उमेदवारानेच उपलब्ध नमुन्यामध्ये पदाचा पसंतीक्रम नाही हा विकल्प निवडावा। नंबर 5, प्रस्तुत प्रसिद्धीपत्रकानुसार विहित कालावधीमध्ये पदाचा पसंतीक्रम नसल्याबाबत विकल्प सादर करण्या उमेदवाराकरिता सदर निर्णय लागू राहील। नंतरचा असेल, तुम्ही इथे बघू शकता पसंतीक्रम सादर करण्याकरिता सदर वेब लिंक दिनांक 17 सप्टेंबर 2021 रोजी सायंकाळी 17 पासून दिनांक 20 सप्टेंबर 2021 रोजी 12 वाजेपर्यंत हे सुरू राहणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हा जर व्हिडिओ जर आवडला जरूर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जे काही पुढचे MPSC चे अपडेट्स असतील ते तुम्हाला याच चॅनलवरती भेटतील। धन्यवाद।